गुणोत्तर प्रमाण या प्रकरणावरील सरळ सेवेतील व एमपीएससी तलाठीतील सर्व उदाहरणे. विद्यार्थी मित्रांनो, मी गणित गुरु अंकगणित आणि बुद्धिमत्ता या पुस्तकांचा लेखक आहे आणि महाराष्ट्रातल्या नामांकित दुकानांमध्ये तसेच ऑनलाईन अमेझॉन वरती देखील ही पुस्तके उपलब्ध आहेत. तर या पुस्तकातून मी आज एक व्हिडिओ बनवणार आहे, तो म्हणजे गुणोत्तर प्रमाण. तर यावर स्पर्धा परीक्षेत विचारलेली सर्व उदाहरणं आपण पाहूया. या पुस्तकातील या पुस्तकामध्ये जवळपास 150 ते 200 उदाहरणं स्पष्टीकरणासह सोडवलेली आहेत. नंतर व्हिडिओ पाहिल्यानंतर या हे संपूर्ण उदाहरणं काय करा, व्यवस्थित सोडून टाका. तुम्हाला गुणोत्तर प्रमाण या प्रकरणावर या पुस्तकाच्या पलीकडे शक्यतो एकही प्रश्न जाणार नाही. तर पाहूया आज आपण गुणोत्तर प्रमाण. बघा, आपण आज आपण गुणोत्तर प्रमाण पाहू. तर गुणोत्तर प्रमाण म्हणजे काय, गुणोत्तर म्हणजे काय लक्षात ठेवा. बघा, दोन किंवा दोनापेक्षा जास्त संख्या, दोन किंवा दोनापेक्षा जास्त संख्या यांची परस्परांशी केलेली तुलना, याला गुणोत्तर असं म्हणायचं. म्हणजे समजा माझ्याकडे 2 रुपये आणि तुझ्याकडे समजा 3 रुपये, तर 2 रुपये आणि 3 रुपये यांची तुलना काय झाली, 2 आणि 3 अशी तुलना झाली. मग माझ्याकडे रुपये तर तुझ्याकडे मी रुपयेच पाहिजे, नाही तर माझ्याकडे रुपये आणि तुझ्याकडे पैसे तर चालणार नाही. म्हणजे गुणोत्तर लिहिताना दोन्ही 2 असेल 3 असेल 4 असतील, किती पद असतील ती एकाच एककात असली पाहिजे. म्हणजे सगळे एक किलोमीटर मध्ये, सगळे एक मीटर मध्ये. आता समजा 1 किलोमीटरचं 500 मीटरशी असलेलं गुणोत्तर विचारलं, 500 मीटरशी असलेलं गुणोत्तर, तर आपल्याला गुणोत्तर लिहिताना हे इकडे मीटर करावं लागेल, इकडे मीटर करावं लागेल, किंवा दोन्ही बाजूला किलोमीटर किलोमीटर करावं लागेल. आता 1 किलोमीटरचं किती मीटर होतात, 1000 मीटर, आणि 500 मीटरचे 500, म्हणजे दोन्ही बाजूला मीटर मीटर झालं. आता आपल्याला इकडचे 2 शून्य कट करायचे. आता दोन्ही बाजूला 5 ने भागायचं, म्हणजे 5 1 5 आणि 5 2 10, म्हणजे गुणोत्तर काय आलं, 2 आणि 1 असं गुणोत्तर आलं. काय आलं, 2 आणि 1. म्हणजे दोन्ही एक तर मीटर मीटर मध्ये, 1 किलोमीटर किलोमीटर, किंवा हेक्टोमीटर हेक्टोमीटर, काहीतरी लिटर लिटर मध्ये एकाच एककामध्ये असली पाहिजे. गुणोत्तर लिहिण्यासाठी असे दोन चिन्हांचा, म्हणजे याला जसे किंवा इज टू, इंग्लिश मध्ये इज टू असं म्हटलं जातं. ओके, तर आता गुणोत्तर प्रमाण या संदर्भात आपल्याला जे काही प्रश्न आहेत ते तर आपण स्पर्धा परीक्षेतील प्रश्न पाहूया, परंतु गुणोत्तर प्रमाण या संदर्भात जे काही क्रिया आहेत तर या क्रिया आपण पाहूया. तर याच्यामध्ये पहिली क्रिया आहे व्यस्त क्रिया. आता व्यस्त क्रिया म्हणजे काय, A/B = C/D असं जर असेल, A/B = C/D असं असेल, तर हे उलट केलं तर हे सुद्धा काय करता येईल, आपल्याला उलट करावं लागेल. म्हणजेच काय, B/A = D/C. म्हणजे काय, याला समजा मी 1/3 केलं आणि याला केलं 2/6 केलं, म्हणजे हे उलट केलं म्हणजे काय, 3/1 केलं, तर हे उलट करावं लागेल म्हणजे 6/2 करावं लागेल, म्हणजे याचं उत्तर आलं 3, याचं उत्तर सुद्धा काय आलं, कळलं का तुम्हाला. म्हणजे व्यस्त करणं म्हणजे काय, दोन्ही एकाच वेळीस उलट करणं, याला व्यस्त म्हणायचं. जर एकांतर करायचं असेल, एकांतर क्रिया करायची असेल, एकांतर एकांतर म्हणजे अल्टरनेंडो, एकांतर क्रियामध्ये काय, या दोघांची बेरीज करायची, छेद दोघांची काय करायची, किंवा याचा छेद हा घ्यायचा, A/C घ्यायचा आणि B/ काय घ्यायचा, D घ्यायचा. म्हणजे याचा छेद जर सी घेतला तर याचा छेद काय घ्यावा लागेल, डी घ्यावा लागेल, याला काय म्हणायचं, एकांतर क्रिया. कळलं का, एकांतर क्रिया. आता याच्यानंतर आपण पाहूया योग क्रिया. योग म्हणजे काय, बेरीज करणं. योग म्हणजे काय, बेरीज करणं. आता ए मध्ये जर समजा बी मिळवले, A+B त्याचा छेद बी घ्यायचा, ए मध्ये बी मिळवायचा छेद बी घ्यायचा, तसं इकडं सी मध्ये डी मिळवायचा आणि त्याचा छेद डी घ्यायचा. कळलं, याला काय म्हणायचं, योग क्रिया. योग म्हणजे मिळवणे. आणि वियोग करायचा असेल, वियोग वियोग म्हणजे मायनस करायचं, म्हणजे इथं काय करायचं, इथं मायनस करायचं, इथं सुद्धा काय करायचं, मायनस करायचं. कळलं का. आणि जर समजा योग वियोग क्रिया करायची असेल, योग वियोग कंपोनेंडो डिवाइड एंडो, याची जर कंपोनेंडो डिवाइड एंडो करायची असेल, तर ए मध्ये बी मिळवायचा, ए मधून बी वजा करायचा, सी मध्ये डी मिळवायचा, सी मधून डी वजा करायचा, याला काय म्हणायचं, योग वियोग क्रिया. ओके, आणि जर समजा तुम्हाला समान गुणोत्तराचा सिद्धांत जे आहे, समान गुणोत्तराचा सिद्धांत काय आहे, A/B = C/D = E/F असं असेल, तर वरच्यांची बेरीज A+C+E/B+D+F याला समान गुणोत्तराचा सिद्धांत म्हणतात. काय म्हणतात, समान गुणोत्तराचा सिद्धांत म्हणतात. ओके, तर आपण या सगळ्या क्रिया पाहिल्या, त्याच्यानंतर मधलं पद काढा. समजा 2
यक्स आणि आठ याच्यात याच्यातील मधलं पद काढा असं विचारलेलं असतं. म्हणजे अशा वेळेस काय करायचं, पहिल्या संख्येचा आणि तिसऱ्या संख्येचा गुणाकार मधल्या संख्येच्या वर्गा एवढा असतो. काय सांगितलं, मध्य संख्याचा एक्स म्हटली तर म्हणजे काय, एक्सचा वर्ग बरोबर काय दोन गुणिले आठ, म्हणजे एक्सचा वर्ग बरोबर काय सोळा, आणि एक्सचा वर्ग बरोबर काय सोळा म्हणजे चाराचा वर्ग, म्हणजे एक्स बरोबर किती आलं चार आलं, म्हणजे मध्य संख्या काय आली चार आली. मग तर मध्य संख्या दिलेली नसेल किंवा ही दिलेली नसेल किंवा ही दिलेली नसेल, या तिघांपैकी कोणत्या तरी एक संख्या दिलेली नसते, तर तिघांपैकी आपल्याला एक संख्या काढायची असते. मग आता जर समजा चार संख्या असल्या, दोन दोन चार आठ आणि इथं इथं काय असं विचारलेलं असतं, किंवा याला म्हणतात चतुर्थ काढा, म्हणजे चतुर्थ प्रमाणपद काढा असं विचारलेलं असतं. चार संख्या असल्या ना, पहिली संख्या गुणिले चौथी संख्या बरोबर दुसरी संख्या गुणिले तिसरी संख्या असं असतं. काय सांगितलं, पहिली संख्या गुणिले काय चौथी संख्या बरोबर दुसरी संख्या गुणिले काय तिसरी संख्या, याला काय म्हणायचं चतुर्थ प्रमाणपद काढण्यासाठी. चार संख्या प्रमाणात असतील तर मग पहिली संख्या गुणिले चौथी संख्या, म्हणजे पहिली संख्या दोन, शेवटची संख्या माहित नाही म्हणून तिला म्हणायचं यक्स, दुसरी म्हणायची चार, तिसरी म्हणायची आठ. हा दोन इकडे गुणिले तिकडे भागिले करायचा, एक्स बरोबर चार गुणिले आठ भागिले दोन, बे कवे वे चोक आठ, म्हणजे चार चोक किती आले सोळा आलं. किती उत्तर आलं सोळा आलं, म्हणजे इथं कोणतं पद येईल सोळा येईल. म्हणजे याच्यातली कोणती तरी एक दिली असेल, एक दोन तीन चार, याच्यातली कोणती तरी एक संख्या दिलेली नसते. किंवा तुम्हाला चतुर्थ काढायला लावलं होतं म्हणजे चौथं पद काढायचं असं त्याचा अर्थ होतो. आणि तीनच पद असतील तर मधल्या पदाचा वर्ग काय, मधल्या पदाचा वर्ग बरोबर पहिली संख्या गुणिले तिसरी संख्या. बघा मधल्या पदाचा वर्ग, मधल्या पदाचा वर्ग बरोबर काय पहिली संख्या गुणिले तिसरी संख्या. कळलं तुम्हाला? बघा आता स्पर्धा परीक्षेमध्ये काय काय प्रश्न विचारले ते आपण पाहूया. बघा बीडच्या तलाठी परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे काय, बारा एक्स सत्तावीस या तीन संख्या प्रमाणात आहेत तर एक्स बरोबर किती. मग मी काय सांगितलं, तीन संख्या जर प्रमाणात असल्या तर काय सांगितलं, मधल्या संख्येचा वर्ग बरोबर काय पहिली संख्या गुणिले तिसरी संख्या, म्हणजे काय बारा गुणिले सत्तावीस बरोबर काय एक्सचा वर्ग, बारा गुणिले सत्तावीस बरोबर काय एक्सचा वर्ग. मग तुम्ही यांचा गुणाकार करून एक याचा वर्ग केला तरी सुद्धा चालेल, किंवा तुम्हाला शॉर्टकट सांगतो, बारा म्हणजे काय तीन चौक बारा, आणि सत्तावीस म्हणजे काय तीन नवे सत्तावीस बरोबर एक्सचा वर्ग. कळलं का, बाराच्या ऐवजी काय लिहिलं तीन गुणिले चार, नवाच्या ऐवजी तीन गुणिले नऊ लिहिलं, म्हणजे इथं मी काय करा तीन गुणिले तीन म्हणजे तीनाचा वर्ग आला, हा चार म्हणजे दोनाचा वर्ग आला, हा नऊ म्हणजे तीनाचा वर्ग आला बरोबर एक्सचा वर्ग आला. आता सगळे वरचे वर्ग काढून टाकू, म्हणजे तीन गुणिले दोन गुणिले तीन बरोबर एक्स, तीन दोन सहा सात रिक अठरा बरोबर काय आलं एक्स आलं. काय आलं एक्स. ओके पुन्हा एकदा समजा बघा, मधले जे पद असताना मधल्या पदाचा वर्ग बरोबर पहिले पद गुणिले तिसरे पद. मधल्या पदाला भूमिती मध्य म्हणतात. काय म्हणतात, भूमिती मध्य, म्हणजे ते सूत्र देखील आहे, भूमिती मध्याचा वर्ग बरोबर पहिले पद गुणिले काय तिसरे पद. मग आता मधल्या पदाचा वर्ग एक्सचा वर्ग बरोबर बारा गुणिले सत्तावीस, बारा गुणिले सत्तावीस जरी केलं असतं तुम्ही, बारीचं ते चौऱ्याऐंशी केलं असतं. बघा बारीचं ते चौऱ्याऐंशी, हा चला आठ बार दोन चोवीस आणि आठ किती झाले बत्तीस, म्हणजे तीनशे चोवीस बरोबर एक्सचा वर्ग. तीनशे चोवीस बरोबर एक्सचा वर्ग म्हणजे एक्सचा वर्ग बरोबर अठराचा वर्ग, म्हणजे एक्स वर्ग किती उत्तर आलं असतं अठरा. पण हे वर्ग त्याच्यासाठी पाठ पाहिजे, ही सुद्धा सोपी पद्धत आहे. पाहूया अजून पुढचे प्रश्न. बघा एक्स नावासाठी उदाहरण दिलेली आहेत मी तुम्हाला, तीन चार उदाहरणं लिहून दिली. इथं एक्स काढायचा म्हणजे एक्स गुणिले बावन बरोबर सव्वीसचा वर्ग, अठरा गुणिले आठ बरोबर एक्सचा वर्ग, आठ गुणिले पन्नास बरोबर एक्सचा वर्ग, दोनशे तीन गुणिले एक्स बरोबर चाराचा वर्ग. वाटल्यास हे चौथं उदाहरण मी सोडून देतो. बघा दोनशे तीन गुणिले यक्स, दोनशे तीन गुणिले यक्स बरोबर काय चाराचा वर्ग. मग आता तीन इकडे भागिले इकडे गुणिले होईल, आणि दोन गुणिले इकडे भागिले होईल, म्हणजे एक्स बरोबर काय आलं एक्स बरोबर चाराचा वर्ग सोळा, हा तीन इकडे भागिले इकडे गुणिले होईल, आणि दोन वर गुणिले इकडे भागिले होईल, बे आठही सोळा, म्हणजे आठ त्रिक किती आलं किती उत्तर आलं याचं चोवीस. बघा पुन्हा सांगतो, दोनशे तीन गुणिले यक्स बरोबर चाराचा वर्ग, म्हणजे तीन इकडे भागिले होता इकडे गुणिले केला, चार सोळाच्या वर्गात सोळाला तीन ने गुणलं, दोन ने भागलं, बे आठ सोळा, आठ त्रिक किती उत्तर आलं चोवीस, एक्स बरोबर किती आलं चोवीस. हे जे ही सगळी उदाहरणं जी आहेत ना, ही माझ्या गणित गुरु अंकगणित पुस्तकामध्ये ये सोडवलेली आहे, तर तुम्ही याचा चांगला सराव करा. पाहूया पुढचा प्रकार.
तर बघा चतुर्थ काळा किंवा एक्स काळा असं दिलेले. चतुर्थ काळा म्हणजे काय? चौथं पद काढा. आता चौथं पद नाही मग आपण काय म्हणायचं? एक्स म्हणायचं. चार पद दिलं असेल मध्ये एखादा एक्स दिला असेल तर आपण काढू शकतो एक्स, पण तीनच पद दिले आणि चतुर्थ काळा म्हटलं तर चौथं पद काढायचं. म्हणजे आता चौथ चार पद असली तर काय सांगितलं? चार संख्या प्रमाणात असल्या काय? पहिली संख्या गुणिले चौथी संख्या बरोबर दुसरी गुणिले तिसरी, म्हणजे बारा गुणिले सोळा बरोबर काय? आठ गुणिले एक्स. आठ इकडे काय करायचा? भागिले करायचा. बारा गुणिले सोळा भागिले आठ. ओके, तो आठ तिकडचा आठ इकडे गुणिले केला. आठ एका आठ, आठ दुने सोळा, बारा दुने किती उत्तर आलं? चोवीस. एक्स बरोबर किती आलं? चोवीस. पुन्हा समजून जातो. आठ बारा सोळा एक्स. बारा गुणिले सोळा एका बाजूला करायचं आणि आठ गुणिले एक्स एका बाजूला करायचं. आठ इकडे भागिले करायचं. आठ दुने सोळा, बारा दुने चोवीस. आता याची थोडी प्रॅक्टिस जर केली तुम्ही, तुम्हाला डायरेक्ट असं करता येईल. बारा गुणिले सोळा भागिले आठ कळलं, आठ दुने सोळा म्हणजे बारा दुने चोवीस, लगेच तुमचं उत्तर निघेल. ओके, थोडस सराव करा. मी तुम्हाला काही उदाहरणं देतो, ते ह्या उदाहरणांचा तुम्ही उदाहरण सोडवा. माझं आपलं जो कमेंट बॉक्स आहे त्या कमेंट बॉक्स मध्ये याची उत्तर टाका, म्हणजे तुम्हाला येतात का ते पाहूया. आणि माझ्या अंकगणित पुस्तकामध्ये स्पष्टीकरणासही दिलेलं आहे, ते तुम्ही त्याचा काय करा? चांगला सराव करा. जर येत नसतील तर त्याचा चांगला सराव करा. ठीक आहे, मी सरावासाठी दोन तीन उदाहरण देतो. बघा, सरावासाठी हे तीन उदाहरणं दिले. हे तीन उदाहरणांची उत्तर जे आहे आपल्या कमेंट बॉक्स मध्ये टाका आणि सोडवा. पाहूया आपण पुढचा प्रश्न. बघा, एमपीएससीच्या एसटीआय मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. एकदम सोपा प्रश्न आहे. तर चार दहा बारा चोवीस मध्ये कोणती संख्या मिळवली? म्हणजे येणाऱ्या सर्व संख्या प्रमाणात येतील. म्हणजे काय करायचं? यांच्यामध्ये सगळ्यांमध्ये दोन दोन मिळवून पाहायचा. चार आणि दोन सहा, दहा आणि दोन बारा, बारा आणि दोन चौदा, चोवीस आणि दोन सव्वीस. कळलं का? हा दोन काय केला? चारामध्ये मिळवला, दहामध्ये प्रत्येकामध्ये मिळवला. यांचा गुणाकार करून पहिला सहा सात छत्तीस आणि चार दोन आठ. एकच स्थानचाच गुणाकार करायचा. चार दोन आठ, सहा सात छत्तीस, असा सारखा येतोय का? हा मधल्या दोघांचा आणि हा गुणाकार सारखा येतोय का? नाही. म्हणजे दोन हे उत्तर येऊ शकत नाही. मग दुसरा घ्यायचा. दुसरं काय घ्यायचं? चार मिळवायचा. चार आणि चार किती झाले? आठ. चार आणि दहा चौदा, चार आणि बारा सोळा, चार आणि चोवीस अठ्ठावीस. आता यांचा गुणाकार करून पहा. अठ्ठावीस आठे दोनशे चोवीस आणि सोळ चौक चौसष्ट आणि सोळा एक सोळा सात बावीस. म्हणजे इथं सुद्धा यांचा दोघांचा गुणाकार. आता दोनशे चोवीस आला, यांचा गुणाकार दोनशे चोवीस आला. म्हणजे आठ चौदा सोळा अठ्ठावीस या संख्या प्रमाणात आहेत. पण मग या संख्यांमध्ये किती किती मिळाव्या लागतील? चार चार मिळवा लागतील. म्हणजे या प्रत्येक संख्येमध्ये जर चार चार मिळवला तर पहिल्या संख्येचा आणि चौथ्या संख्येचा गुणाकार हा दुसऱ्या संख्येच्या आणि तिसऱ्या संख्येच्या गुणाकारा एवढा असतो, हे आपल्याला लक्षात येईल. पाहूया पुढचा प्रकार. औरंगाबादच्या तलाठी परीक्षेत आलेला प्रश्न आहे. ए आणि बी यांच्या वयांची बेरीज पंचावन्न वर्ष आहे. म्हणजे ए आणि हा बी दोघांची बेरीज किती आहे? पंचावन्न वर्ष. आता किती किती वय येते पाहू. ए पेक्षा बी हा पंधरा वर्षांनी लहान आहे. बी हा पंधरा वर्षांनी ए पेक्षा लहान आहे. म्हणजे एचं जर समजा ए वय मानलं किंवा एक्स मानलं तर हा पंधरा वर्षांनी लहान, म्हणजे याच्या वयामध्ये पंधरा मिळावा लागतील. कळलं का? ए ला जर पंधरा मानलं, हा पंधरा वर्षाचा लहान आहे का नाही, याच्या वयामध्ये पंधरा मिळवले की एचं आणि बीचं वय काय होऊन जाईल? सारखं होऊन जाईल. कळलं? मग आता हे एचं आणि हे एक्स अधिक पंधरा बीच्या वयामध्ये पंधरा मिळवलं तर बरोबर दोघांचं वय किती? पंचावन्न. म्हणजे हा एक एक्स हा एक एक्स किती एक झाले? दोन एक्स. आणि अधिक पंधरा तिकडे पंचावन्न मधून वजा केला किती उत्तर आलं? चाळीस. कळलं का तुम्हाला? बघा, अधिक पंधरा पंचावन्न मधून वजा केला, पंचावन्न मधून पंधरा गेले, किती राहिले? चाळीस. आणि दोन इकडे भागीले केला, एक्स बरोबर किती आलं? वीस आलं. एक्स बरोबर किती आलं? वीस. म्हणजे एचं वय किती आलं? वीस आलं. ओके, ए पेक्षा बी पंधरा वर्षांनी लहान आहे. म्हणजे सॉरी, हा वीस वर्षाचा येईल. हा किती वर्षाचा येईल? वीस वर्षाचा. आणि हा किती वर्षाचा येईल? वीस अधिक पंधरा किती? पस्तीस वर्षाचा. म्हणजे आपण एक्स अधिक पंधरा इकडे घ्यायला पाहिजे होता, हा एक्स असा घ्यायला पाहिजे होता. पण याच्यापेक्षा हा पंधरा वर्षांनी लहान आहे. हा मोठा आहे. कोण? ए पेक्षा बी हा पंधरा वर्षांनी लहान आहे, म्हणून याच्या वयामध्ये आपण पंधरा मिळवत. मग आता ए पेक्षा बी हा पंधरा वर्षांनी लहान हा झाला का नाही? बी पंधरा वर्षांनी लहान, वीस वर्ष झाला का नाही? आणि हा किती वर्ष झाला? पस्तीस वर्षाचा. तर ए व बी यांच्या वयांचं गुणोत्तर. आता गुणोत्तर काढायचं असेल तर दोन्ही संख्यांना एकाच संख्येने भागायचं किंवा एकाच संख्येने मोठं करायचं, असं गुणायचं. मग एचं पस्तीस वर्ष, याचं वीस वर्ष, पाच इन साते पस्तीस, पाच चोक वीस, म्हणजे सेव्हन इज टू फोर. काय गुणोत्तर आहे? सात जसे चार, सात आस चार. कळलं का तुम्हाला? पुन्हा एकदा समजून देतो बघा.
ए आणि बी यांच्या वयांचं बेरीज 55 वर्ष आहे. आता दोघांचं एचं आणि बीचं 55 वर्ष वय आपण टाकलं, तर ए पेक्षा बी 15 वर्षांनी लहान आहे, मग बीचं आपण एक्स मानलं आणि हा एक्स अधिक 15 वर्षाचं मानलं, दोघांची बेरीज किती, एक एक्स आणि एक एक दोन एक्स झाले, अधिक 15 तिकडे वजा केला तर किती उत्तर आलं, 40 आलं, 2 भागिले गेलं तर 20 उत्तर आलं, म्हणजे हा 20 अधिक 15 म्हणजे 35 वर्षाचा आणि हा 20 वर्षाचा म्हणजे ए हा बी पेक्षा, बी हा ए पेक्षा 15 वर्षांनी लहान आला. मग आता ए आणि बीचं गुणोत्तर काय, 35 20 म्हणजे 5 × 7 = 35, 5 × 4 = 24 म्हणजे 7:4. पाहू पुढचं उदाहरण बघा. पुण्याच्या तलाठीच्या परीक्षेत आलेला प्रश्न आहे हा. एका शाळेत विद्यार्थी आणि शिक्षक यांचं प्रमाण 15:1 आहे. आता 15:1 म्हटलं की विद्यार्थी मानायचे 15x, विद्यार्थी किती मानायचे 15x मानायचे आणि शिक्षक किती मानायचे 1x मानायचे. असं गुणोत्तर दिसलं ना दिसलं, एकाला 15x मानायचं, एकाला 1x म्हणलं, 15 7 5 असेल तर 15x 7x 5x असं मानायचं. ओके, आता 15x आणि 1x आपण लिहिलं. आता दोघांची बेरीज बघा, एकूण बेरीज 1040 आहे, म्हणजे दोघांची बेरीज किती आली 1040. मग 15x आणि 1x किती झाले, 16x बरोबर 1040 झाले. मग x बरोबर 1040 भागिले किती, 16. 66 96, 16 किती 96, 104 मधून 96 गेले 8 राहिले, 16 85 म्हणजे किती आलं 65. म्हणजे शिक्षक किती आले 1x म्हणजे किती आले 65, आणि विद्यार्थी विचारलं असं तर 15 × 65 आपल्याला शिक्षक विचारले म्हणजे किती संख्या आली 65. पुन्हा एकदा समजून देतो, एका शाळेत विद्यार्थी व शिक्षक यांचं प्रमाण 15:1 आहे, म्हणजे विद्यार्थी मानायचे 15x, शिक्षक मानायचे 1x, दोघांची एकूण बेरीज 1040 आहे, म्हणजे 15x आणि हा 1x 16x बरोबर 1040 झाले, 16 इकडे भाग दिला तर 65 उत्तर आलं, म्हणजे 1x बरोबर 65 आलं. विद्यार्थी म्हटले असं तर 15 × 65 असं केलं असतं. ओके, पुण्याच्या तलाठ्याच्या परीक्षेत आलेला प्रश्न आहे, पाहूया पुढचा प्रश्न. बघा, सईने 5 कागद 40 मिनिटात टाईप केले, DRCET मध्ये आलेला प्रश्न 2010 ला. 5 कागद किती मिनिटात टाईप केले, 40 मिनिटं. बघा, इकडे कागद लिहायचे आणि इकडे काय घ्यायचे, मिनिट घ्यायचे. 5 कागद 40 मिनिटात टाईप केले तर 20 कागद टाईप करण्यास तिला किती वेळ लागेल. बघा, कागदांची संख्या वाढवली तर मिनिटांची संख्या काय होईल, वाढेल. याला समचलन म्हणतात. काय म्हणतात, समचलन. एक राशी वाढवली का दुसरी राशी जेव्हा वाढते तेव्हा त्याला समचलन म्हणायचं, आणि समचलनामध्ये तिरकस गुणाकार सारखा असतो. काय असतो, तिरकस गुणाकार म्हणजे भागाकार स्थिर असतो. म्हणजे 5/20 म्हणजे 40/1 म्हणजे 5 × x, 5 × x बरोबर किती, 40 × काय 20. आता हे थोडी प्रॅक्टिस झाली ना, हे काय करायचं, 40 × 20 तर डायरेक्ट 5 भाग द्यायचा, 40 × 20 भागिले काय, हा 5 इकडं भागिले, 5 × 8 = 40 आणि 8 × 16 म्हणजे 160. किती आलं, 160 मिनिटे. किती, 160 मिनिट. 160 मिनिट म्हणजे किती, 160 मिनिट 2 तासाचे किती मिनिट होतात, 120 बरोबर आहे, 0 4 म्हणजे हे 2 तास झाले आणि हे 40 मिनिट झाले, म्हणजे किती वेळ लागला, 2 तास 40 मिनिटे. किती उत्तर आलं, 2 तास 40 मिनिटे. पुन्हा एकदा समजून बघा, 5 कागद टाईप करायला 40 मिनिट, 20 कागद टाईप करायला किती मिनिट. बघा, कागदांची संख्या वाढवली की मिनिटांची संख्या वाढली, म्हणजे येथे समचलन आहे. समचलनामध्ये भागाकार स्थिर असतो, भागाकार स्थिर असतो म्हणजे तिरकस गुणाकार सारखा असतो. 5 × x बरोबर 40 × 20 म्हणजे हा 5 इकडे काय करायचा, भागिले करायचा, म्हणजेच याचं उत्तर किती, 160 मिनिट आलं. आणि 160 मिनिट म्हणजे 120 मिनिटाचे 2 तास, उरले 40 मिनिट म्हणजे 2 तास आणि 40 मिनिट याचं उत्तर येईल. पाहूया पुढचा प्रश्न. बघा, हा सुद्धा DRCET सरळ सेवेचा प्रश्न आहे. 4 तास 5 मिनिटात 126 किलोमीटर जाते. आता 4 तास म्हणजे किती मिनिट, 1 तास म्हणजे 60 आणि 4 तास म्हणजे 240 आणि हा 5 म्हणजे 245 मिनिटांमध्ये, 245 मिनिटांमध्ये किती जाते ती, 126 किलोमीटर. लक्षात आलं का तुम्हाला, 245, 4 तास म्हणजे 240 आणि हा 5, 4 तास 5 मिनिटात ती 126 किलोमीटर जाते. तर 35 मिनिटात ती किती जाईल. बघा, मिनिट कमी केले तर किलोमीटर कमी होतील, मिनिट वाढवले तर किलोमीटर वाढतील. म्हणजे दोन्ही राशी वाढत असतील किंवा दोन्ही राशी कमी होत असतील तर तेथे समचलन असते. समचलनात भागाकार सारखा स्थिर असतो, म्हणजे तिरकस गुणाकार सारखा असतो. म्हणजे आपण इथं काय करायचं, 126 × 35. आता शॉर्टकट जायचं थोडस, 126 × 35 / 245 करायचं. बस, दोघांचा तिरकस गुणाकार भागिले 245. हे बी मिनिटांमध्ये, हेही मिनिटांमध्ये. बघा, गुणोत्तरात दोन्ही राशी एकाच
एककामध्ये असावे लागतात. ओके मग आता याला हे करा, पाचने भाग द्या, पाच सातशे पस्तीस, पाच चोक वीस, चार उणे पाच, नवे पंचेचाळीस, सात एक सात, साती साती एकोणपन्नास, सात एक सात, सात एक सात, पाच उरे साती आठी छप्पन, म्हणजे किती अठरा मिनिटं लागते. सॉरी जाते तर पस्तीस मिनिटात किती किलोमीटर जाईल, की अठरा किलोमीटर जाईल. किती? पस्तीस मिनिटात अठरा किलोमीटर जाईल. बघा असं दोनशे पंचेचाळीस गुणिले एकशे एका बाजूला केलं असतं, एकशे सव्वीस गुणिले पस्तीस एका बाजूला केलं असतं, एकशे सव्वीस गुणिले पस्तीसला दोनशे पंचेचाळीस नंतर भागलं असतं आणि काटाकाटी करून उत्तर अठरा किलोमीटर आलं असतं. पाहू पुढचा प्रश्न. एमपीएससीने पीएसआयच्या परीक्षेत विचारलेला प्रश्न आहे. दोनशे ऐंशी प्रश्नपत्रिकांची जाडी तीन पॉईंट सहा सेंटीमीटर आहे, तर सहाशे तीस प्रश्नपत्रिकांची जाडी किती असा विचारलेला प्रश्न आहे. म्हणजे प्रश्नपत्रिका वाढवल्या तर जाडी वाढेल, गठ्ठ्याची जाडी वाढेल, म्हणजे समचल नाही, म्हणजे इथं तिरकस गुणाकार काय, तीन पॉईंट सहा गुणिले सहाशे तीस भागिले किती दोनशे ऐंशी. कळलं? आता दशांश चिन्हानंतर वरती एक अंक, आताच आपण दशांश पूर्ण काही प्रकरण पाहिलं, दशांश चिन्हानंतर एक अंक असत तो काढून घ्यायचा आणि काय करायचं, खाली एक शून्य वाढवायचा, याच्यावर एक शून्य वाढवला तरी सुद्धा चालेल, किंवा गुणिले एक गुणिले एक करून एक शून्य वाढवला तरी सुद्धा चालेल. हा एक शून्य गेला, हा एक शून्य गेला. सातच्या पाढ्या, सात नवे त्रेसष्ट, सात चोक अठ्ठावीस, सात सात शून्य शून्य. ओके पुन्हा चार दहा चाळीस, चार नवे छत्तीस, छेदस्थानी जर दहा आला तो हे करायचा नाही, म्हणजे वरती नऊ गुणिले नऊ एक्क्याऐंशी आलं, छेद दहा आलं, एक्क्याऐंशी छेद दहा म्हणजे खाली एक शून्य आहे, म्हणजे शेवटच्यानंतर एक अंक द्यायचा, आठ पॉईंट एक उत्तर येईल, आठ पॉईंट एक सेंटीमीटर. पुन्हा एकदा समजून येतो, दोनशे ऐंशी प्रश्नपत्रिकांची जाडी, प्रश्नपत्रिकांची जाडी किती आहे, ही जाडी तीन पॉईंट सहा सेंटीमीटर आहे. किती आहे? तीन पॉईंट सहा सेंटीमीटर. मग सहाशे तीस प्रश्नपत्रिकांची जाडी किती? प्रश्नपत्रिका वाढवल्या तर जाडी काय होईल? वाढेल. प्रश्नपत्रिका कमी केल्या तर जाडी कमी होईल, म्हणजे स्थित समचलन आहे. दोन्ही राशी एकाच प्रमाणात वाढत असतील किंवा दोन्ही राशी एकाच प्रमाणात कमी होत असतील तर येथे काय असते? समचलन असते. म्हणजे दोनशे ऐंशी गुणिले एक्स बरोबर तीन पॉईंट सहा गुणिले सहाशे तीस, मग दोनशे ऐंशी कडे भागिले होईल, म्हणजे तीन पॉईंट सहा गुणिले सहाशे तीस भागिले दोनशे ऐंशी. दशमचिन्हानंतर इथे एक अंक असल्यामुळे दशमचिन्ह काढून टाकलं, खाली एक शून्य वाढवला आणि काटाकाटी केल्यानंतर याचं उत्तर किती आलं? एक्क्याऐंशी छेद दहा म्हणजे आठ पॉईंट एक सेंटीमीटर. पाहू पुढचा प्रश्न. एका व्यक्तीचे जमा व खर्च यांचे गुणोत्तर पाचास चार आहे, म्हणजे जमा एवढी रक्कम जमा होते, जमा आपण समजा पाच एक्स मानू आणि खर्च चार एक्स मानू. जर त्या व्यक्तीचे उत्पन्न अठरा हजार आहे, म्हणजे जमा रक्कम अठरा हजार, म्हणजे पाच एक्स बरोबर अठरा हजार, पाच एक्स बरोबर किती आहे? अठरा हजार आहे. तर त्याची शिल्लक किती? आता मला सांगा, मी पाच एक्स रुपये कमवले आणि चार एक्स रुपये खर्च केले तर माझी शिल्लक किती राहील? शिल्लक किती राहील? पाच एक्स मधून चार एक्स गेले किती राहील? एक एक्स एवढी माझी काय राहील? शिल्लक राहील. कळलं का तुम्हाला? पाच एक्स रुपये मी कमवले, चार एक्स रुपये खर्च केले, एक एक्स माझी शिल्लक राहील. पण पाच एक्स बरोबर किती? अठरा हजार दिलेली, म्हणजे जमा रक्कम म्हणजे उत्पन्न, व्यक्तीचं उत्पन्न अठरा हजार रुपये. तर पाच इकडे भागिले करायचा, एक्स बरोबर अठरा हजार भागिले पाच, म्हणजे पाच त्रिक पंधरा, तीन उरले पाच, सख तीस, पाच शून्य शून्य, पाच शून्य शून्य, एक एक्स बरोबर किती? छत्तीस, म्हणजे छत्तीस, एक एक्स म्हणजे शिल्लक छत्तीसशे, म्हणजे त्याची शिल्लक किती राहत असेल? तीन हजार सहाशे. एमपीएससीच्या एसटीआय मध्ये विचारलेला प्रश्न आहे. पाहू पुढचा प्रश्न. बघा एमपीएससीच्या पीएसआयच्या परीक्षेत आलेला प्रश्न. दोन संख्यांचं गुणोत्तर तीनास चार आहे, किती आहे? तीनास चार. आता तीनास चार गुणोत्तर म्हणजे ही पहिली संख्या धरू आणि हे दुसरी संख्या धरू. तीनास चार गुणोत्तर धरलं तर पहिली संख्या तीन एक्स म्हणायची. काय म्हणायची? पहिली संख्या तीन एक्स, दुसरी संख्या चार एक्स. दोन्ही संख्येमध्ये आठ मिळवल्यास, म्हणजे याच्यामध्ये बी आठ मिळवायचा आणि याच्यामध्ये बी आठ मिळवायचा, तीन एक्स मध्ये आठ मिळवले आणि चार एक्स मध्ये आठ मिळवले, तर त्यांचे गुणोत्तर, गुणोत्तर म्हणजे असं छेदाचे चिन्ह, त्यांचं गुणोत्तर चारास पाच होतं. काय होतं? चारास पाच. पुन्हा एकदा समजून घेतो, दोन संख्यांचे गुणोत्तर तीनास चार आहे, म्हणजे त्या संख्या तीन एक्स आणि चार एक्स आहे. दोन्ही संख्यांमध्ये आठ मिळवल्यास, म्हणजे याच्यामध्ये आठ मिळवलं, याच्यामध्ये आठ मिळवलं, तर त्यांचं गुणोत्तर म्हणजे भागाकार बरोबर चारास पाच, म्हणजे चार छेद पाच. आता असं असेल तर काय करतो आपण? तिरकस गुणाकार, म्हणजे तीन एक्स ने गुणा, तीन एक्स अधिक आठ ला पाच ने गुणायचं. बघा, पाच गुणिले तीन एक्स अधिक आठ बरोबर चार गुणिले चार एक्स अधिक आठ. कळलं का तुम्हाला? चार ने चार एक्स अधिक आठ ला गुणायचं, पाच ने तीन एक्स अधिक आठ ला गुणायचं. मग पाचाने तीन एक्स ला गुणलं तर पाच त्रिक पंधरा एक्स आलं,
अधिक पाच आठ चाळीस आलं बरोबर चार चौक सोळा एक आलं आणि चार आठ बत्तीस आलं. मग हा पंधरा एक तिकडे वजा करायचा हा बत्तीस तिकडे वजा करायचा म्हणजे चाळीस वजा बत्तीस बरोबर सोळा एक्स वजा पंधरा एक्स बरोबर किती आलं एक्स म्हणजे किती आलं एक्स बरोबर किती आलं आठ आलं. एक्स बरोबर आठ आलं तर त्या संख्या कोणत्या मग तीन एक्स आणि चार एक्स म्हणजे तीन एक्स बरोबर तीन गुणिले आठ आणि चार एक्स बरोबर चार गुणिले आठ म्हणजे तीन आठ चोवीस चार आठ बत्तीस त्या संख्या आहेत चोवीस आणि बत्तीस. पुन्हा समजून सांगतो बघा त्या संख्याचं गुणोत्तर तीन आठ चार म्हणजे तीन एक्स चार एक्स आहे दोघींमध्ये आठ आठ मिळवले तर गुणोत्तर चार आठ पाच झालं. पाच आणि तीन एक्स लागून पाच त्रिक पंधरा एक्स आलं पाच आणि आठ लागून चाळीस आलं चार आणि चार एक्स लागून सोळा एक्स आलं चार आणि आठ लागून बत्तीस आलं पंधरा एक्स इकडे वजा केला बत्तीस इकडे वजा केला चाळीस म्हणून बत्तीस गेले आठ आले एक्स बरोबर आठ आलं. मग एक्स बरोबर आठ आलं तर पहिली संख्या तीन एक्स म्हणजे तीन गुणिले आठ चोवीस दुसरी संख्या चार गुणिले आठ बत्तीस म्हणजे त्या संख्या चोवीस व बत्तीस आहे. बघा एमपीएससीच्या एसटीआयमीएसला विचारलेला प्रश्न आहे एच बी शी गुणोत्तर तीन आस चार आहे बीच सी शी गुणोत्तर पाच आस सहा आहे तर एच सी शी गुणोत्तर किती म्हणजे एच बी शी गुणोत्तर आहे तीन आस चार किती आहे तीन आस चार आणि बीच सी शी गुणोत्तर किती आहे पाच आस सहा म्हणजे आपण या दोघांचा गुणाकार जर केला तर बी बी काय होईल कट होईल म्हणजे वरती ए राहील खाली सी राहील. हे कळतं का तुम्हाला एच बी शी गुणोत्तर आणि बीच सी शी गुणोत्तर हे जर असं कट केलं तर बी बी कट होईल म्हणजे ए छेद सी राहील म्हणजे ए छेद बी चं गुणोत्तर किती आहे तीन आस चार गुणिले बी चे सी चं गुणोत्तर आहे पाच आस सहा तर मग यांचं काटाकाटी करायची तीन एक तीन तीन दोन सहा म्हणजे वरती राहिला पाच आणि खाली राहिला चार दोन आठ आणि इथे बी बी कट झालं म्हणजे वरती काय राहिलं ए छेद सी मग वरती ए छेद सी उत्तर आलं खाली पाच आस आठ आलं म्हणजे ए सी बरोबर किती फाईव्ह इज टू एट. कळलं का तुम्हाला बघा ए च बी शी गुणोत्तर आणि बी चं सी सी गुणोत्तर जर काढलं तर ए असं गुणाकार केला तर बी बी कट होतो म्हणजे ए छेद सी राहतो. मग आपण ए छेद बी चं म्हणजे तीन छेद चार बी छेद सी म्हणजे पाच छेद सहा यांची काटाकाटी करून पाच छेद आठ उत्तर आलं यांचं ए छेद सी म्हणजे ए छेद सी म्हणजे पाच छेद आठ म्हणजे पाच आठ असं उत्तर येईल. पाहू पुढचा प्रश्न बघा हा सुद्धा एमपीएससीच्या एसटीएमएस मध्ये विचारलेला प्रश्न आहे दोन संख्याचं गुणोत्तर दोन आस तीन आहे काय दोन आस तीन म्हणजे त्या संख्या काय मानायच्या दोन एक्स आणि तीन एक्स आणि त्यांच्या वर्गांची बेरीज म्हणजे याचा वर्ग करायचा आणि याचा सुद्धा काय करायचा वर्ग करायचा यांची काय करायची बेरीज करायची. कळलं का दोन संख्याचं गुणोत्तर दोन आस तीन म्हणजे दोन एक्स तीन एक्स त्यांच्या वर्गांची बेरीज म्हणजे दोन एक्सचा वर्ग करायचा तीन एक्सचा वर्ग करायचा बरोबर चारशे अडुसष्ट आहे तर त्या संख्या शोधा. बस एवढं सोडवायचं दोन एक्सचा वर्ग अधिक आता दोन एक्सचा वर्ग म्हणजे दोनाचाही वर्ग करायचा चार एक्सचा वर्ग एक्स वर्ग इथं तीनाचा वर्ग करायचा नऊ एक्सचा वर्ग एक्स वर्ग आला बरोबर चारशे अडुसष्ट म्हणजे चार एक्स आणि नऊ एक्स वर्ग की चार एक्स वर्ग नऊ एक्स वर्ग तेरा एक्स वर्ग बरोबर चारशे अडुसष्ट म्हणजेच तेरा इकडे भागिले करायचा म्हणजे काय उत्तर आलं एक्स वर्ग बरोबर चारशे अडुसष्ट भागिले किती तेरा मग तेर त्रिक एकोणचाळीस सेहेचाळीस म्हणून एकोणचाळीस गेले सात राहिले तेर सख अठ्ठ्याहत्तर म्हणजे किती आलं छत्तीस आलं छत्तीस म्हणजे काय सहाचा वर्ग एक्स वर्ग बरोबर सहाचा वर्ग म्हणजे एक्स वर्ग किती आलं सहा एक्स बरोबर किती आलं सहा आलं. मग आता आपल्याला त्या संख्या विचारलंय दोन एक्स आणि तीन एक्स मग दोन एक्स बरोबर किती दोन गुणिले सहा आणि तीन एक्स बरोबर तीन गुणिले सहा म्हणजे बेसक बारा आणि तीन सख अठरा त्या संख्या आहेत. पुन्हा एकदा समजावून बघा दोन संख्यांचं गुणोत्तर दोन आस तीन आहे म्हणजे त्या संख्या दोन एक्स आणि तीन एक्स मानायच्या त्यांच्या वर्गांची बेरीज म्हणजे दोन एक्सचा वर्ग आणि तीन एक्स वर्ग यांची बेरीज चारशे अडुसष्ट आहे. मग यांची बेरीज आता दोन एक्स वर्ग म्हणजे दोनाचा वर्ग होईल दोन चार आणि एक्स वर्ग होईल तीनाचा वर्ग नऊ आणि एक्स वर्ग होईल बरोबर चारशे अडुसष्ट होईल मग नऊ चार तेरा तेरा एक्स वर्ग बघा इथं काही गुणाकार नाही यांची बेरीज आहे त्याच्यामुळे दोघांची बेरीज करायची चार एक्स वर्ग अधिक नऊ एक्स वर्ग बरोबर तेरा एक्स वर्ग तेरा इकडे भागीले केला उत्तर छत्तीस आलं एक्स वर्ग बरोबर छत्तीस म्हणजे एक्स वर्ग बरोबर छत्तीस म्हणजे सहाचा वर्ग म्हणजे एक्स बरोबर किती आलं सहा आलं म्हणजे आता दोन एक्स बरोबर दोन गुणिले सहा तीन एक्स बरोबर तीन गुणिले सहा बे सक बारा तीन सक अठरा असं त्याचं उत्तर आलेलं आहे. पाहू पुढचा प्रश्न बघा नंदुरबारच्या तलाठी परीक्षेत प्रश्न आहे प्रश्न दिसायला इतका सोपा दिसतो ना सुधीर आणि सुमन यांच्या वयांचं गुणोत्तर दोन आस तीन आहे म्हणजे सुधीरचं वय किती मानायचं बोला सुधीरचं वय दोन एक्स आणि सुमनचं वय सुमनचं वय घ्यायचं तीन एक्स हे कळलं का सुधीर आणि सुमन यांचं वय दोन आस तीन म्हणजे दोन एक्स आणि तीन एक्स सुधीरचं वय बरोबर नऊ वर्ष म्हणजे दोन एक्स बरोबर नऊ वर्ष दोन एक्स बरोबर किती वर्ष नऊ वर्ष
म्हणून इकडे काय होईल, भागिले जाईल, म्हणजे एक्स बरोबर किती, 9/2, म्हणजे एक्स बरोबर किती आलं, 4.5. 9/2 म्हणजे किती, 9 निम्मा केलं 4.5 आलं. आता सुमनचं वय किती, 3 × 4.5, 3 × 4.5 म्हणजे किती, 3×5 = 15, अच्छा 1×3 = 12, 1×13 म्हणजे किती, 13.5 वर्ष. किती वर्ष, 13.5 वर्ष. दिसायला वर्कर लिहायला सोपं दिसतं, पण 13 वर्ष आणि काही मुलं 5 महिने लिहितात, तर 13.5 वर्ष म्हणजे किती, 13 वर्ष आणि किती, 6 महिने. 5 महिने नाही, मुलं बरोबर 5 महिने, आणि ऑप्शन मध्ये ते सुद्धा दिलेलं असतं. नंदुरबारच्या तलाठीच्या परीक्षेत पुन्हा एकदा सांगतो, सुधीरचं वय, सुधीर आणि सुमन यांचं वय 2 + 3, म्हणजे त्यांचं वय 2x आणि 3x आहे. सुधीरचं वय 9 दिलेलं आहे, मग 2x = 9, 2 भागिले केलं तर 1/2 = 4.5 आलं. मग आता सुमनचं वय बरोबर 3x, म्हणजे 3×4 एक्स ची किंमत काढली, 3×4 बरोबर 13.5 वर्ष. 13.5 वर्ष म्हणजे 13 वर्ष आणि 6 महिने, 5 महिने नव्हे. पाहू पुढचा प्रश्न. बघा असा सुद्धा प्रश्न येतो, 1/4, 1/6, 1/8 गुणोत्तर खाली पैकी कोणतं. आता आपल्याला काय वाटतं, हे गुणोत्तर आहे म्हणजे काय, आपण पहिली गोष्ट काय करायची, याचे छेद सारखे करून घ्यायचे. 1/4, 1/6 आणि 1/8. तिघांचा तसा वि कोणता आहे, सगळ्यात मोठ्या संख्येचा पाडा म्हणायचं. 8 × 8 = 8, 2×16 आहे का, यांच्या पाड्यात नाही, 8 × 3 = 24, 24 तिघाही पाड्यात आहे, 6 पाड्यात येईल, 4 पाड्यात येईल. सगळ्यांचा छेद काय करायचा, 24 करायचा, म्हणजे 4×6 म्हणायचं, वरती 6 म्हणायचं, याला 4 म्हणायचं, वरती 4 म्हणायचं, याला 3 म्हणायचं, याला 3 म्हणायचं. म्हणजे आता काय झालं, 6/24, 4/24 आणि 3/24. काय सांगितलं मी पहिल्यांदा, 4, 6, 8 यांचा लसावी काढा 24 तिघांचा छेद 24 करा, याला 24 करण्यासाठी 6 गुणलं, याचं 24 करण्यासाठी 6/4 गुणलं, याला 3 गुणलं, मग खाली 3 गुणलं तर वरती 3, खाली 4 गुणलं तर वरती 4, खाली 6 गुणलं तर वरती 6. म्हणजे 6/24 आलं, याचं 4/24 आलं आणि याचं 3/24 आलं. आणि तिघांचे छेद जर सारखे असले ना, ते बिंदास काढून टाकायचे, 24 काढून टाकायचे, म्हणजे गुणोत्तर काय आलं, 6:4:3. म्हणजे याचं गुणोत्तर काय आलं, 6/4:3. मग पुन्हा तुम्हाला याची वाटणी करायला दिलेली असते, 6×4=13 आहे ना, 13 1300 वाटायला दिले, 1300 रुपये किती कसे वाटता येतील, 1300 रुपये दिलेत ना, मग 6×4=13 म्हणजे किती, 1300/13 म्हणजे 100, म्हणजे याला 600 येतील, याला 400, याला 300 येतील. ओके, पाहूया परीक्षेत आलेला प्रश्न असा. बघा, सरळ सेवा परीक्षेमध्ये आलेला हा प्रश्न आहे. निवृत्ती सोपान ज्ञानदेव यांच्यामध्ये 2320 रुपये 2/4, 3/5, 5/6 या प्रमाणात वाटते, तर तिघांचा वाटा प्रत्येकी किती. आता पहिली गोष्ट, हे जे आहे ना, हे गुणोत्तर, हे गुणोत्तर काय करायचं, संक्षिप्त करायचं, म्हणजे काय, 2/4, 3/5 आणि 5/6 यांचा छेद सारखा करायचा. आता मोठ्या संख्येचा पाडा म्हणायचा, 6×5=12, 5 पाड्यात येत नाही, 3×18 येत नाही, 6×24 येत नाही, 6×5=30 येतो, पण 3×4 पाड्यात येत, म्हणजे 60 येतो, 60 सगळ्यांच्या पाड्यात येतो. बघा, म्हणजे याचा लसावी काय घ्यायचा, 60, म्हणजे छेद 60 करायचा, म्हणजे याला 10 गुणायचं, आणि छेदाला 10 गुणलं का, अंशाला 10 गुणायचं, याचं 60 करण्यासाठी याला 12 गुणायचं, वरती 12 गुणायचं, याचं 60 करण्यासाठी याला 15 गुणायचं, 15×60 वरती 15 गुणायचं. बघा काय सांगितलं मी, 4, 5, 6 यांचा लसावी, कसा लसावी काढायचा, मोठ्या संख्येचा पाडा म्हणायचा, मोठ्या संख्येच्या पाड्यात तिघांचे हे यायला, तिघांच्या पाड्यात ती संख्या यायला पाहिजे. 6×12 येत नाही, 6×18, 7×24 असं करता 6×10=60, 5 पाड्यात येतो, 4 पाड्यात येतो. मग आता याचं 60 केलं 10 गुणून, याचं 12 5×12 गुणून 60 केलं, याचं 4×15 गुणून 60 केलं, मग खाली 15 गुणलं म्हणून वरती 15, खाली 12 गुणलं म्हणून वरती 12, खाली 10 गुणलं म्हणून वरती 10 गुणलं. म्हणजे आता याचं काय उत्तर आलं, 15×30/60, 12×36/60 आणि 5×10/50/60. आता मला सांगा, तिघ ठिकाणी छेद काय, छेद सारखे 60/60/60, म्हणजे 60/60/60 कट करायचे. पुन्हा यांचं गुणोत्तर काय आलं, 30×36=50. पुन्हा यांचं गुणोत्तर काय करायचं, संक्षिप्त करायचं, काय करायचं, संक्षिप्त, म्हणजे कसं, याला 2 भागा, याला 2 भागा, याला 2 भागा. कितीही गुणोत्तर असेल, तर तिन्ही गुणोत्तराला, 3 असो 4 असो, सर्व गुणोत्तरांना आपल्याला एकाच संख्येने गुणता येतो किंवा एकाच संख्येने भागता येतो. म्हणजे इथं 60/60 गुण कट केला, म्हणजे काय, प्रत्येकी 60 गुणलं वरती, याला 60 गुणलं, याला 60 गुणलं, याला 60 गुणलं, 60/60 असा कट केला आपण, असं लक्षात ठेवा. मग आता याला, याला 30×2 भागलं तर 15 आलं, याला भागलं तर 18 आलं, याला भागलं तर 25 आलं, म्हणजे काय गुणोत्तर काय आलं, 15×18=25.
म्हणजे निवृत्तीला 15 रुपये असतील, तसं 18 रुपये असतील, तर ज्ञानदेवला 25 रुपये असतील, असे 2320 रुपये वाटले. म्हणजे निवृत्तीचा वाटा 15x, सोपानचा वाटा 18x, आणि ज्ञानदेवचा वाटा 25x. म्हणजे 15x + 18x + 25x बरोबर 2320 रुपये. किती रुपये? 2320. यांची बेरीज करा, 15 आणि 25 40 झाले. 40 50 आणि 8 58x बरोबर किती? 2320. 58 इकडे भागिले केला, x बरोबर 2320/58 म्हणजेच याला 29 येईल. याला 2 ने भागत, याला 2 ने भागत, बे एक 1 12 0 0 पण 29 2 58 3 87 29 4 16 म्हणजे x बरोबर 40 आलं. x बरोबर किती आलं? 40. म्हणजे आता निवृत्तीचा वाटा 15x, म्हणजे 15 × 40 15 × 60 म्हणजे 600 रुपये निवृत्तीला. याचा वाटा 18x म्हणजे 18 × 40 18 × 72 म्हणजे 720, आणि त्याचा वाटा 25x म्हणजे 25 × 40 25 × 100 म्हणजे 1000 रुपये. पुन्हा एकदा समजून सांगतो बघा, यांचं पहिल्यांदा हे गुणोत्तर जे आहे, हे गुणोत्तर काय करा, संक्षिप्त पाद असं गुणोत्तर करा. म्हणजे तिघांचा छेद सारखा केला, 60 60 60 म्हणजे खाली 15 वरती 15 आणि असं करून 30 36 50 आलं. पण तिघांना दोन, तिघ दोनाच्या पाड्यात होते म्हणून तिघांना दोन ने भागलं, तर गुणोत्तर 15 18 25. म्हणजे याचा वाटा आला, पहिल्या निवृत्तीचा वाटा आला 15x, दुसऱ्याचा सोपानचा वाटा 18x, आणि ज्ञानदेवचा वाटा 25x. 15x 18x 25x केले तर 2320 रुपये झाले. सगळ्यांची बेरीज 58x = 2320. 58 इकडे भागीले केला तर उत्तर आलं किती? 40 आलं, काटाकाठी करून 40 आलं. म्हणजे याचा वाटा 15x म्हणजे 15 × 40, याचा 18 × 40, आणि याचा 25 × 40 म्हणजे 15 × 40 600 18 × 40 720 25 × 40 1000. 600 720 1000 रुपये हे निवृत्ती, सोपान आणि ज्ञानदेव यांना वाट्याला येतील. पाहू असंच बघा, मी असं एक उदाहरण देतो, तर त्याचं काय करा तुम्ही, असं छोटंसं संक्षिप्त गुणोत्तर काढून दाखवा. बघा हे दोन उदाहरण दिले, यांचं गुणोत्तर किती, याचं गुणोत्तर किती, हे पण आपल्या पुस्तकामध्ये सोडवायला दिलेलं आहे. याचा सराव करा आणि याचं उत्तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहा किंवा आपल्या पुस्तकामधून त्याचं सोल्युशन बघा. पाहू पुढचा प्रकार. बघा तलाठी, चंद्रपूरच्या तलाठीच्या परीक्षेत विचारलेला प्रश्न, एका त्रिकोणातील कोणांचे प्रमाण 2 × 3 = 4 आहे. म्हणजे समजा हा त्रिकोण आहे आणि याचं माप आहे 2 × 3 = 4, म्हणजे याचं एकाचं माप 2x मानायचं, याचं 3x मानायचं, याचं 4x मानायचं. 2 × 3 = 4x तर सर्वात मोठ्या कोणाचं माप किती, याचं माप किती. लक्षात ठेवा, त्रिकोणाच्या तीनही आतल्या कोणांची बेरीज किती असते? 180. जर चौकोन असेल तर चौकोनामध्ये 2 त्रिकोण तयार होतात, म्हणून 180 180 म्हणजे किती बेरीज होते चौकोनाची? 360. पंचकोनाच्या आतल्या कोणांची जर विचारली तर याच्यामध्ये 3 त्रिकोण होतात, म्हणजे 180 180 180 म्हणजे 540 आतल्या कोणांची बेरीज असते, 5 कोणांची बेरीज, 1 2 3 4 5 ची बेरीज. जर षटकोन असेल, काय षटकोन असेल, 1 2 3 4 5 6 तर 1 2 3 1 2 3 4 18 × 72 म्हणजे 720 आतल्या कोणांची बेरीज असते. म्हणजे त्रिकोण, चौकोन, पंचकोन, षटकोन, सप्तकोन, अष्टकोन आपल्याला असं करता येईल. पण ज्या बाहेरील कोणांची जी बेरीज असते ना, ही नेहमी 360 असते, लक्षात ठेवा. म्हणजे त्रिकोणाचा समजा बाहेरचा कोणाला हा हा आणि हा, म्हणजे घड्याळाच्या दिशेने त्रिकोणाला 3 बाह्यकोन आणि विरुद्ध दिशेने, बघा त्रिकोणाच्या घड्याळाच्या दिशेने 3 तिन्ही बाह्यकोनांची बेरीज 360 असते. किंवा विरुद्ध दिशेने, बघा विरुद्ध दिशेने हा एक, हा एक आणि हा एक, यांची सुद्धा या बरोबर केलेल्या चिन्हांची बेरीज सुद्धा 360 असते. त्रिकोणाची, चौकोनाची, पंचकोनाची, षटकोनाची या सगळ्यांना बहुभुज आकृती म्हणतात. याच्या कारण यांच्या बाह्यकोनांची बेरीज घड्याळाच्या दिशेने किंवा विरुद्ध दिशेने 360 असते. आता चौकोनाचं बघा, बाह्यकोनाची इथे बेरीज 360, हा एक हा एक हा एक आणि हा एक यांची बेरीज, या चारीची बेरीज 360 असते. किंवा इकडून जर घेतलं तर हा एक हा एक हा एक आणि हा एक यांची बेरीज सुद्धा किती येईल? 360 येईल. मग आता याची आतल्या कोणांची बेरीज विचारली आपल्याला, आतल्या कोणांची जर माप दिले 2x 3x 4x 2 × 3 = 4 यांची बेरीज करायची, 2x 3x 5x 4x किती एक्स बेरीज झाली? 9x बेरीज झाली. किती झाली? 9x. मग 9x बरोबर किती? मग 180. कळलं का? 2 × 3 = 4 म्हणजे 2x 3x 4x 2 × 3 = 5 = 4 9x बरोबर 180. 9 इकडे भागिले केला, एक्स बरोबर किती? 9 × 2 = 18 म्हणजे 20 अंश आलं. किती आलं? एक्स बरोबर 20 अंश आलं. म्हणजे याचं माप किती आलं? 2x म्हणजे किती बोला? 2x म्हणजे 2 × 20 = 40. 3x म्हणजे किती? 3 × 20 आणि 4x म्हणजे
चार गुणिले वीस म्हणजे वीस त्रिक साठ आलं आणि वीस चौक ऐंशी आलं. म्हणजे हे जे कोण आहेत हे हा कोण किती आला चाळीस आला, हा साठ आला आणि हा किती आला ऐंशी आला. ठिकाणची बेरीज करून पहा किती होते एकशे ऐंशी. आता हा चाळीस हा जो कोण चाळीस आला ना लक्षात घ्या, हा जो कोण चाळीस आला ना याचा जो बाह्य कोण असतो ना इकडचा हा याच्याशी रेषीय जुडी करतो. म्हणजे एका रेषेवर असलेले कोण असतात आणि एका रेषेवर असलेल्या कोणांची बेरीज एकशे ऐंशी असते. म्हणजे हा चाळीस आला तर हा किती येईल इकडचा एकशे चाळीस येईल. हा ऐंशी आला तर इकडचा किती येईल हा शंभर येईल कारण दोघांची बेरीज एकशे ऐंशी. हा हा साठ आला तर याची बेरीज हे किती येईल एकशे वीस येईल. म्हणजे या दोघांची बेरीज एकशे ऐंशी, या दोघांची एकशे ऐंशी, या दोघांची एकशे ऐंशी. कळलं तुम्हाला? म्हणजे तुम्हाला गडाचा आपल्या बघा सगळ्यात आतला मोठा कोण किती अंशाचा आहे ऐंशी अंशाचा. तुम्हाला असं विचारलं होतं सगळ्यात आतला मोठा कोण किती, सर्वात मोठा बाह्य कोण किती, सर्वात मोठा बाह्य कोण किती एकशे चाळीस, सर्वात लहान बाह्य कोण किती शंभर अंशाचा. म्हणजे असे वेगवेगळे प्रश्न परीक्षेत विचारलेले तलाठी चंद्रपूरमध्ये आलेला प्रश्न आहे. या कोणाचं सर्वात मोठ्या कोणाचं माप किती आतल्या, बरं का, आतल्या सगळ्यात मोठ्या कोणाचं माप किती ऐंशी अंश, आतल्या सर्वात लहान कोणाचं माप किती चाळीस अंश. तर पाहूया अजून एक दोन प्रश्न पाहूया. बघा ही दोन उदाहरणं सरावासाठी दिली तुम्हाला. त्रिकोणाच्या अंतरकोणाचं दोन आज तीन आज चार आहे तर तोंडी सुद्धा काढू शकतो. दोन आणि तीन पाच आणि चार नऊ एक्स, नऊ एक्स बरोबर एकशे ऐंशी. म्हणजे एक्स बरोबर किती आलं एकशे ऐंशी भागील नऊ म्हणजे वीस आलं. म्हणजे वीस दोन चाळीस, वीस त्रिक साठ, वीस चौक ऐंशी आलं, है ना. म्हणजे चाळीस साठ ऐंशी हे त्याचे माप असतील. सर्वात मोठा आणि सर्वात लहान अंतरकोणाचा फरक किती, वीस दोन चाळीस आणि वीस चौक ऐंशी, ऐंशी आणि चाळीस मधला फरक किती चाळीस असेल. सॉरी याच किती आलं दोन आस तीन आस चार म्हणजे दोन एक्स तीन एक्स चार एक्स, दोन आणि तीन पाच आणि चार किती नऊ एक्स. म्हणजे नऊ एक्स वर किती एकशे ऐंशी आलं. म्हणजे नऊने भाग दिला तर एक्स वर किती आलं वीस आलं. म्हणजे हे वीस दोन चाळीस आलं, वीस एक साठ आलं, वीस चौक किती आलं ऐंशी आलं. ओके तर सर्वात मोठा व सर्वात लहान अंतरकोण, सर्वात मोठा अंतरकोण किती ऐंशी, सर्वात लहान अंतरकोण किती चाळीस. तर सर्वात फरक किती ऐंशी आणि चाळीस मधला फरक किती आला चाळीस आला. ओके तर असाच प्रश्न तुम्हाला दिलाय सर्वात मोठा बाह्य कोण किती. तर हा प्रश्न तुम्ही थोडा असे भरपूर प्रश्न आपल्या पुस्तकात आहेत त्या पुस्तकातील प्रश्नांचा सराव करा. बघा एमपीएससीच्या एसटीआयच्या परीक्षेत आलेला प्रश्न आहे नाण्यांच्या गुणोत्तराचं. नाण्यांचं गुणोत्तर थोडंसं डिफरंट प्रश्न असतो लक्षात ठेवा. नाण्यांचं जरी गुणोत्तर दिलं असेल तरी आपण पैशांचं गुणोत्तर करून घ्यायचं. कारण का सगळे बघा इथं नाण्यांचं गुणोत्तर आपण घेऊ, नाण्यांचे गुणोत्तर आणि खाली घेऊ आपण कशाचं पैशांचे गुणोत्तर. कशाचे गुणोत्तर घ्यायचं पैशांचे गुणोत्तर. आता बघा मला सांगा इथं पन्नास पैशाचं नाणं आहे आणि हे काय आहे एक रुपयाचं नाणं आहे. ओके पन्नास पैशाचं नाणं एक रुपयाचं नाणं, नाण्यांचं गुणोत्तर आहे तीन आस दोन. नाण्यांचं गुणोत्तर किती आहे तीन आस दोन. म्हणजे पन्नास पैशाचे तीन नाणे असले तर एक रुपयाचे किती नाणे असतील दोन नाणे असतील. म्हणजे एक रुपयाचे दोन नाणे म्हणजे एक रुपये म्हणजे शंभर पैसे. एक रुपये म्हणजे काय शंभर रुपये. गुणोत्तर असताना दोन्ही सारखे एकाच राशीत पाहिजे, दोन्ही पैशा पैशामध्ये नाही तर दोन्ही रुपया रुपयामध्ये पाहिजे. मग याचे पन्नास पैशा पन्नास पैसे याचे शंभर पैसे. मग पन्नास गुणिले तीन म्हणजे किती याचे झाले दीडशे पैसे आणि याचे किती झाले शंभर गुणिले दोन म्हणजे याचे दोनशे पैसे. कळलं का तुम्हाला? पैशांचं गुणोत्तर काय आलं दीडशे दोनशे. दीडशे आणि दोनशे दोन्ही कोणाच्या पाड्यात येतात पन्नासच्या. बरोबर ना? मग याला पन्नास ने भाग द्या याला पन्नास ने भाग द्या म्हणजेच काय गुणोत्तर आलं पन्नास त्रिक दीडशे आणि पन्नास चौक दोनशे. म्हणजे पैशांचं गुणोत्तर काय आलं पैशांचं गुणोत्तर किती आलं तीन आस चार. बघा नाण्यांचं गुणोत्तर तीन आस दोन होतो आता पैशांचं गुणोत्तर तीन आस चार. कारण आता एकशे चाळीस रुपयात आपल्याला किती नाणी पन्नास पैशाचे विचारले म्हणजे पन्नास पैशाचे तीन एक्स पैसे किंवा रुपये आणि एक रुपयाचं चार एक्स रुपये असं करा. म्हणजे तीन एक्स आणि चार एक्स यांची जर बेरीज केली तर एकशे चाळीस रुपये आहेत. बघा पन्नास पैशाची रक्कम आणि शंभर पैशाची रक्कम बरोबर एकशे चाळीस. म्हणजे तीन एक्स आणि चार एक्स किती झाले सात एक्स. सात एक्स बरोबर एकशे चाळीस. मग सात तिकडे भागिले होईल एक्स बरोबर एकशे चाळीस भागिले सात म्हणजे किती सात दोन्ही चौदा म्हणजे वीस. एक्स बरोबर किती आलं वीस आलं. म्हणजे पन्नास पैशाची रक्कम किती येईल पन्नास पैशाची रक्कम किती तीन एक्स म्हणजे काय तीन गुणिले वीस म्हणजे साठ रुपये. किती रुपये आली साठ रुपये. आणि एक रुपयाची रक्कम किती चार गुणिले वीस म्हणजे चार गुणिले एक्स म्हणजे वीस. वीस चौक ऐंशी रुपये. म्हणजे पन्नास पैशाचे साठ रुपये आणि एक रुपयाचे ऐंशी पैसे आहेत. म्हणजे एक रुपयाचे ऐंशी नाणी असतील आणि पन्नास पैशाचे नाणी किती असतील साठ रुपयात. पन्नास पैसे किती नाणी
50 पैशांची 60 पैशात 1 रुपया 2 असतात ना, म्हणजे 60 रुपयात किती 120 नाणी येतील. पुन्हा एकदा समजावून देतो बघा प्रश्न. नाण्यांचं गुणोत्तर 50 पैसे आणि 1 रुपये यांच्या नाण्यांचं गुणोत्तर 3:2 आहे, म्हणजेच हे 50 पैसे 3 धरले तर 150 पैसे होतात आणि 100 पैसे 2 धरले तर 200 पैसे होतात. म्हणजे पैशांचं गुणोत्तर धरलं तर 150 200, म्हणजे 50 दोघांना भागलं तर 50 3 150, 50 4 200, म्हणजे 50 त्यांचं गुणोत्तर 3:4 आहे, म्हणजे पैशांचं गुणोत्तर 3x आणि 4x आहे. पैशांचं गुणोत्तर काय आहे? 3x आणि 4x. मग आता 3x अधिक 4x या दोघांची बेरीज किती आहे? दोघांची एकूण रक्कम किती? 140 रुपये. किती रुपये? 140. 140 मध्ये 3x रुपये 50 पैसे आहेत आणि 4x रुपये हे काय 1 रुपयाची रक्कम आहे. मग 3x आणि 4x 7x बरोबर 140 केलं, 7 इकडे भागीले गेला, 7 2 14, 7 0 0 म्हणजे x बरोबर 20 आलं. मग आता 20 आलं तर मग आपल्याला 3x बरोबर किती? 3 × 20 म्हणजे 60 आणि 4x म्हणजे 4 × 20 म्हणजे 80 रुपये. म्हणजे 50 पैशाचे 60 रुपये आहेत 50 पैशाचे नाण्यांचे आणि 1 रुपयाचे नाण्यांचे 80 रुपये. 1 रुपयाच्या नाण्यांचे 80 रुपये म्हणजे 80 नाणी असतील आणि 50 पैशाचे जे रक्कम आहे ती 60 रुपये, म्हणजे त्याची 120 नाणी होती. ओके, असंच पाहूया एक दोन प्रश्न. बघा, एका पिशवीत 1 रुपये 50 पैसे आणि 25 पैशाची नाणी एकास दोनास दोन या प्रमाणात आहेत. म्हणजे 1 रुपये 50 पैसे आणि 25 पैशाची नाणी काय, नाण्यांचं प्रमाण काय? एकास दोनास दोन असं प्रमाण. जर पिशवीत 50 रुपये असतील तर रक्कम किती आहे? टोटल 50 पैसे असतील. किती? 50 रुपये असतील. 50 रुपये. आता आपल्या नाण्यांचं गुणोत्तर दिलं 1 रुपये 1:2:2, मग आपण काय करायचं? रकमेचं गुणोत्तर काढून घ्यायचं. आता हे पैसे हे सुद्धा पैसे करून घ्यायचे. 1 रुपया म्हणजे किती पैसे धरायचे? 100 पैसे. म्हणजे 100 पैशाचं 1 नाणं जर असेल म्हणजे 100 पैसे जर असतील तर 50 × 100 म्हणजे हे सुद्धा 100 असतील. 25 × 50 = 25 असतील. 25 × 50 म्हणजे 50 पैसे असतील. म्हणजे 1 रुपयाच्या नाण्यांची जर 100 रुपये रक्कम असेल तर 50 पैशाच्या नाण्यांची 100 रुपये रक्कम असेल आणि 25 पैशाच्या नाण्यांची 50 रुपये रक्कम असेल. मग आता आपण काय करू? या तिघांचं या रकमेचं गुणोत्तर 100 × 100 = 50, तिघांना आपल्याला कशाने भाग देता येऊ शकतो? बघा, हे गुणोत्तर रकमेचं गुणोत्तर गुणोत्तराला आपल्याला एका संख्येने भाग देता येईल. म्हणजे याला आपल्याला कशाने 50 50 50, तिघांना आपल्याला 50 50 ने जर आपण भाग दिला तर याला 50 ने भाग देऊ, यालाही 50 ने भाग देऊ, यालाही 50 ने भाग देऊ. म्हणजे याचं काय आलं? 50 × 100 50 × 100 50 × 50 हे कोणाचं गुणोत्तर आलं? रकमेचे गुणोत्तर आलं. कशाचं गुणोत्तर आलं? रकमेचे गुणोत्तर. मग आता 1 रुपयाच्या नाण्याची ही 2x रक्कम अधिक ही 2x रक्कम अधिक ही 1x रक्कम बरोबर 50 रुपये. किती रुपये? 50 रुपये. म्हणजे हे दोन एक्स 4x आणि हा 1x म्हणजे किती एक्स? 5x बरोबर 50 रुपये. 5 इकडे भागीले करायचा म्हणजे x बरोबर 50/5 बरोबर किती? 10. किती आलं? 10 आलं. म्हणजे 1 रुपयाचे किती? 2x रक्कम म्हणजे 2 × 10. 50 पैशाचे किती? 2 × 10. आणि 25 पैशाचे किती? 1 × 10. म्हणजे याचे 10 × 20 रुपये, याचे 20 रुपये आणि याचे 10 रुपये. म्हणजे 1 रुपयाचे जे आहेत ते 1 रुपयाचे 20 रुपये असतील. 1 रुपयाच्या नाण्यांचे 20 रुपये, 50 पैशाच्या नाण्यांचे देखील 20 रुपये आणि 25 पैशाच्या नाण्यांचे 10 रुपये असतील. आता नाणे जर म्हटले नाणे तर 1 रुपयाचे किती नाणे असतील? 20 नाणे असतील. किती नाणे? 20. 20 रुपयात 20 नाणे. 50 पैशात 20 रुपयात 50 पैशाचे किती नाणी? 40 नाणी. किती नाणी? बघा, 20 रुपयात 50 पैशांची 40 नाणी आणि 10 रुपयात 25 पैशांची 1 रुपयात 4 ना, म्हणजे 10 × 4 ही सुद्धा 40 नाणी आली. किती नाणी आली? 40 नाणी. म्हणजे 20 नाणी, 40 नाणी आणि किती? हे सुद्धा 40. आपल्याला काय विचारलंय? 50 पैशांची नाणी किती? 50 पैशांची किती नाणी आहे? 40 नाणी. ओके, बघा, एका पिशवीत 1 रुपये 50 पैसे 25 पैसे यांची नाण्यांचं गुणोत्तर 2:3:4 आहे. 2:3:4. आता 1 रुपयाचे 2 नाणे म्हणजे 200 पैसे आले, 50 पैसे 3 नाणे म्हणजे 150 पैसे आले, 25 पैसे 4 नाणे म्हणजे 100 पैसे आले. पुन्हा यांना 50 50 ने भाग दिला तर 50 × 2 आले, 50 × 3 150 आले आणि 50 × 2 = 100 आले. म्हणजे गुणोत्तर काय आलं? 4:3:2. म्हणजे रकमेचं गुणोत्तर आलं. हे कशाचं गुणोत्तर आलं? रकमेचे गुणोत्तर आलं.
मग आता रकमेची गुणोत्तर चार नास तीन दोन आहे ना, मग आता एक रुपयाची रक्कम आणायची चार एक्स, पन्नास पैशाची रक्कम आणायची तीन एक्स आणि पंचवीस पैशाची रक्कम आणायची दोन एक्स. चार आणि तीन सात दोन नऊ एक्स बरोबर किती रुपये आपल्याला एकशे ऐंशी रुपये. नऊ एक्स बरोबर एकशे ऐंशी, नऊ इकडे भागीले गेला एकशे ऐंशी भागीले नऊ आलं किती आलं वीस. किती आलं वीस म्हणजे एक रुपयाची रक्कम किती येईल मग चार एक्स म्हणजे चार गुणिले नऊ म्हणजे चार गुणिले सॉरी चार गुणिले वीस, वीस चौक ऐंशी रुपये एक रुपयाची. पन्नास पैशाची रक्कम तीन एक्स रुपये म्हणजे तीन गुणिले वीस म्हणजे साठ रुपये. आणि पंचवीस पैशाची रक्कम किती, पंचवीस पैशाची रक्कम दोन एक्स म्हणजे दोन गुणिले पंच दोन गुणिले वीस म्हणजे चाळीस रुपये. मग आता मला सांगा एक रुपयाची रक्कम बरोबर ऐंशी रुपये, पन्नास पैशाची साठ रुपये आणि पंचवीस पैशाची चाळीस रुपये. आता पन्नास पैशाची नाणी किती, मग साठ रुपयात पन्नास पैशाची किती नाणी येतील एकशे वीस नाणी येतील. किती नाणी येतील एकशे वीस नाणी येतील. बघा याची जी आहे ना याची मी एक ट्रिक सांगतो, अतिशय शॉर्टकट ट्रिक सांगतो, ट्रिक्स आपण पाहूया. बघा आता आपल्याला पन्नास पैशांची नाणी विचारली आहेत ना, काय करायचं, पन्नास पैशाचं गुणोत्तर किती आहे, हे एक रुपयाचं, हे पन्नास पैशाचं आणि हे पंचवीस पैशाचं. मग पन्नास पैशाचे तीन आहे ना, वरती तीन घ्यायचं आणि खाली एक रुपयाचे दोन आहेत ना, मग एक गुणिले दोन घ्यायचं. एक रुपयाचे दोन आहेत म्हणजे काय, एक गुणिले दोन. आता पन्नास पैसे म्हणजे अर्धा रुपया घ्यायचं, अर्धा गुणिले तीन घ्यायचं. आधी काय करायचं, अर्धा गुणिले तीन घ्यायचं, कळलं का. बघा एक एक गुणिले दोन, पन्नास पैसे म्हणजे अर्धा रुपये म्हणजे अर्धा गुणिले तीन आणि पंचवीस पैसे म्हणजे पाव गुणिले तीन, झिरो पॉईंट पंचवीस गुणिले सॉरी चार आणि गुणिले फक्त आता आपल्याकडे रक्कम किती एकशे ऐंशी, मग गुणिले एकशे ऐंशी करायचं. बस याचं उत्तर काढलं की एकशे वीस उत्तर येतं. काय सांगितलं तुम्हाला, पन्नास पैशाच्या नाण्याचं तीन आहे म्हणून तीन आकडा तीन आहे म्हणून तीन घ्यायचं, एकाला दोन ने गुणायचं खाली, पन्नास पैसे म्हणजे अर्धा रुपयाला तीन ने गुणायचं आणि पाव रुपयाला चार ने गुणायचं. वाटल्यास हे सोडून पहा, एकशे वीस रक्कम असेल तर एकशे वीस ने गुणा, जी काही रक्कम असेल बरोबर पन्नास पैशाचं तुम्हाला गुणवता येईल. बघा तीन छेद बे एक बे अर्धा गुणिले तीन म्हणजे याचं दीड आलं आणि याचं पंचवीस चौक शंभर म्हणजे एक आलं गुणिले एकशे ऐंशी. पुन्हा तीन छेद दोन आणि तीन आणि हे दीड किती झाले साडेचार गुणिले एकशे ऐंशी, साडेचार म्हणजे वरती एक शून्य ठेवून द्या. वाटल्यास तीस गुणिले एकशे ऐंशी भागिले किती पंचेचाळीस, नऊ दुनी अठरा, नऊ शून्य शून्य नऊ, पाच पंचेचाळीस, पाच एक पाच, पाच चौक वीस, तीन चौक किती एकशे वीस नाणी येतील. किती नाणी येतील एकशे वीस, कळलं का. पुन्हा एकदा समजून बघा, इथं पन्नास पैशाचे आपल्याला नाणे विचारले म्हणून नाण्यांचा पन्नास पैशाचा नाण्यांचा आकडा इथे वरती घ्या. इथं एक गुणिले दोन करा, अर्धा गुणिले तीन करा कारण पन्नास पैसे म्हणजे अर्धा रुपये, पंचवीस पैसे म्हणजे पाव गुणिले चार करा, सगळ्यांची बेरीज करा, बेरीज जी असेल त्या बेरजेला या तीनला या बेरजेने भागा गुणिले एकशे ऐंशी म्हणजे रक्कम एकशे ऐंशी असेल तर एकशे ऐंशी गुणा, शंभर असेल तर शंभर गुणा. आता समजा याच्यात शंभर रुपयाची किती नाणी आली असती असं विचारलं असतं तर तीन छेद साडेचार केलं असतं गुणिले काय केलं असतं शंभर केलं असतं, वरती तीस केलं असतं, वरती तीस गुणिले शंभर केलं असतं आणि खाली पंचेचाळीस केलं असतं. याचं उत्तर जेवढं आलं तेवढं आपण नाणे दिले असते, कळलं का. तर तुम्हाला निश्चितच हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. त्या असे भरपूर जवळपास दीडशे दोनशे उदाहरणं अंक गणित गुरु अंकगणित या पुस्तकामध्ये सोडवलेले आहेत. तर परीक्षेत आलेले सगळेच उदाहरणं मी तुम्हाला सोडून देण्याचा प्रयत्न केला. तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चांगली कमेंट करा. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. जर चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट.